नमस्कार, HW मराठी हेडलाईन्स मध्ये आपले स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. लग्नासाठी आलेल्या 15 ते 20 जणांना भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी तालुक्यात घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ही घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक नंतर आता ट्विटरवरही दणक्यात एंट्री घेतली आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातलाय. उपनगरीय रेल्वे तिकीट आणि मासिक पास तसेच लांब पल्ल्यांच्या अनारक्षित तिकिटांवरील माहिती मराठीत छापण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. मंगळवार 1 मे महाराष्ट्र दिनापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. अटीतटीच्या झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 13 धावांनी विजय मिळवलाय. विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. मी मानसी आज घेतेय तुमची रजा. उद्या पुन्हा भेटूया मराठी हेडलाईन्स मध्ये. आणखीन काही विस्तारित बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी.